नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सायमल्टेनियसली फॉलो करा टेलिग्राम चॅनल तुमच्यासमोर आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ह्याच नावाचं जसं यूट्यूब आहे त्या नावानी त्याच्यानंतर आपली ही जी पुरवणी आहे जानेवारी फेब्रुवारीची ही कोल्हापूरमध्ये वगैरे मिळत नाही आहे शॉर्ट झालेली ती तर ती एक दोन दिवसामध्ये अवेलेबल करून दिली जाईल तिच्याबद्दल निश्चिंत रहा आणि ती ज्या पद्धतीने आपण बनवली तर तुम्हाला खूप जास्त वेळ त्याच्यासाठी वाचण्यासाठी लागणार नाही तर एखाद्या दिवसात ते मिळेल आपण ती व्यवस्था करूयात करोनासंबंधीच्या खूप महत्त्वाच्या न्यूज आहेत बा एकतर करोनासंबंधीच्या याच्यामध्ये आता होळी धुळवळ ह्या सगळ्या याच्यामध्ये की आपण पण काही काळजी घेतली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लिअर केलेलं आहे की ते कुठलेही होल होळी मिळण प्रोग्राम जे असतात होळीचे कार्यक्रम असतात त्याच्यात पार्टिसिपेट करणार नाही आणि त्याचं रिझन हेच आहे मोठ्या प्रमाणावर लोक जिथं एकत्र येतात त्या कार्यक्रमात पार्टिसिपेट करू नका असंच होळीच्या निमित्ताने हे आहे याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे ह्या यू पी एस सी एम पी एस सीच्या जा पलीकडे जाऊनची गोष्ट ही की चेहऱ्यावर रंग लावू नका त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या सगळ्या होळीचे रंग आणि त्या याच्यात इन्वॉल्व्ह आहात तर तुम्ही तुमचे हात नीट धुतले पाहिजे म्हणजे वेळोवेळी एक दोन तासाच्या दरम्यान ते धुतले गेले पाहिजेत त्याच्यानंतर ज्यांनी प्रवास केलेला आहे ते घरीच थांबणं जास्त बेटर आहे तुम्ही तुमचं चेहरा जो आहे तो कव्हर केला पाहिजे चेहरा आणि नाक त्याच्यानंतर जर तुम्हाला खोकला सर्दी ताप असं जर काही सिमटम्स असतील तर तुम्ही त्यासंबंधीची ट्रीटमेंट घ्या ह्या होळीसारख्या कार्यक्रमात सहभागी होऊ नका त्याच्यानंतर सर्वात बेस्ट आहे की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबरच होळी कमीत कमी, कमी लोकांबरोबर हे करा आणि मोठ्या गॅदरिंग्समध्ये सहभागी होऊ नका हे सर्वांच्या हो हिताचं आहे त्याच्यानंतर काही बेसिक गोष्टी असतात होळीच्या हिशामध्ये की ज्यांच्याकडं हिस्ट्री आहे ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे आणि ती हिस्ट्री कुठं की जिथं करोना पसरलेला आहे अशा देशांमधून आंतरराष्ट्रीय हिच्यात जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही चौदा दिवस घरी थांबणं गरजेचं आहे त्याच्याकरता ही फार एक महत्त्वाची हे आहे की तुम्ही जर ट्रॅव्हल हिस्ट्री असली तर फोर्टीन डेज हे जी एससाठी पण महत्त्वाचं आहे पण बाकीच्या याच्यामध्ये त्याच्यानंतर सनग्लासेस तुम्ही वापरले पाहिजे तुमचे चेहरा डोळे प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यानंतर डोळ्यात जर कलर गेला असेल तर तो तत्काळ धुतला गेला पाहिजे चांगल्या क्वालिटीचे रंग वापरा वॉटर सोल्युबल कलर्स पाहिजे केमिकल्स नको तिच्यामध्ये तर हा सगळा एक बेसिक हे आहे करोनाच्या बाबतीतल्या महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत आजच्या तर इटलीमध्ये संचार निर्बंध लावण्यात आलेला आहे जवळपास वन फोर्थ इटली जी आहे त्याच्यातल्या लोकांवर पंचवीस टक्के लोकांवर संचारबंदी आहे लोंबोर्डीसह सोळा प्रांत आहे ज्याच्यात मनाई हुकूम दिलेला आहे तो तीन एप्रिलपर्यंत लागू आहे म्हणजे इटलीतला जो सगळ्यात संपन्न एरिया आहे तिथंसुद्धा संचारबंदी आहे आणि तीन एप्रिलपर्यंत कारण करोना काय प कोण किती संपन्न आहे ते बघून त्याची लागण होत नाही ते कोणाला इचकतंय वन पॉईंट सिक्स कोटी म्हणजे जवळपास एक पॉईंट सहा कोटी लोक यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे सेपरेट करण्यात आलेलं आहे चीनमध्ये कॉनझाऊ शहरामध्ये विलगीकरणासाठी वापरलं जाणारं जे हॉटेल होतं ते हॉटेलच कोसळलेलं आहे आणि अकरा लोकं ठार झालेलं था आहे यांनी म्हटलेलं आहे की त्या हॉटेलचं रिनोव्हेशन चालू होतं आणि त्या मालकाला आता अटक केली तर रिनोव्हेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर तिथं तुम्ही ठेवलं कशाला हे चीननीच धसवलं असेल त्याच्यानंतर मध्ये इराणचा जर विचार केला तर चीननंतर करोनाचे सर्वाधिक बळी जे आहेत ते इराणमध्ये आहेत आता त्याचा आकडा एकोणपन्नास आहे त्याला स्टार मार्क पण आहे येत्या काळात हे आकडे वाढतील हे आकडे तुम्हाला विचारले जाणार नाही कोणी ते करत बसू नका करोनामध्ये न्यूयॉर्कमध्ये करोनासंबंधी आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे तर करोनाचा हा एक महत्त्वाचा रेफरन्स आहे आता डब्ल्यू काय म्हणत खरं तर हा करोना आपल्या मीडियाच्या ताबडीत सापडला आता मीडियानी वगैरे सगळ्यात तुम्ही बघताय की उन्हाळा वाढला ऊन वाढलं की तिच्यामध्ये हा व्हायरस काही टिकणार नाही परंतु डब्ल्यू एच एने असं म्हटलेलं आहे की उन्हाळ्यातसुद्धा करोना व्हायरस नष्ट होण्याची शक्यता नाही आहे कारण कोविड नाईन्टीन उन्हामुळे आपोआप कमी होतो याचे कसलेही पुरावे आपल्याकडं नाहीत त्याच्यामुळे आपण खबरदार लागलं ला पाहिजे आपण एकदम निवांत राहून चालणार नाही असं करोनाचं आपलं डब्ल्यू एच एचं म्हटलं डब्ल्यू एचं म्हणणं आहे जागतिक आरोग्य संघटना जी आहे आणि हे बरोबरच आहे की आपल्याकडं खरंच संबंधीचा पुरावा नाही आहे की उन्हामुळे ते मरतील म्हणून आसाममध्ये पंधरा ते पंचवीस मार्च दोन हजार वीस दरम्यान तेहतीसावा आसाम गुवाहाटी मेळावा होणार होता पुस्तकांसंबंधीचा तर तो आता अनिश्चित कालावधीसाठी नामनिवळ टाकण्यात आलेला आहे कारण गॅदरिंग्स नको कुठलंही आणि त्याच्यामुळे येत्या काळात ते बघता येईल की कधी घ्यायचं वगैरे ही तुमच्यासमोर जगाचा सिनॅरिओ आहे आणि याच्यामध्ये ह्या सगळं जे रेड 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 रेड, रेड तुम्हाला दिसतं आहे तर तिच्यामध्ये सगळं क्लिअर आहे की इथं करोना पसरलेला आहे किंवा करोना आहे तिच्यामध्ये ती देश आहे कंट्रीज विथ केसेस टेन अँड अबो म्हणजे हे बघा दहापेक्षा जास्त जे जिथं जिथं पेशंट्स आहेत ते सगळं लाल लाल करून दिलेलं आहे तुम्हाला टोटल नंबर ऑफ इन्फेक्शन जर बघितलं तर एक लाख तेरा हजार चारशे चार आहे चार म्हणजे एक लाखाच्या वर हे इन्फेक्शन गेलेलं आहे आणि जवळपास एकशे पाच देशांमध्ये इन्फेक्शन आहे तर हे फार महत्त्वाचं आहे सत्तावीस टक्के इन्फेक्शन हे चीनच्या बाहेरच्या देशांमध्ये आहे तुम्हाला डेथ जर तुम्ही बघितल्या तर तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी आहेत रिकव्हरी झालेले लोकं जवळपास म्हणजे डेथ थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे पंचावन्न टक्के लोकं रिकवर झालेले आहेत आणि पेंडिंग केसेस एक्केचाळीस के आहेत त्याच्यामुळे हा एकदम सिनारीओ बघितला की मग आपल्या लक्षात येतं की करोनाची इंटेन्सिटी कशी आहे इथं देशानुसार पण दिलेलं आहे मेनलँड चायना वगैरे तर त्याच्याशी आपला एवढा काही इशू नाही आहे पण एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्याची सिरियसनेस याच्यावरून कळते त्याच्यानंतर भा महारा भारताच्या बाबतीमध्ये बघा की फॉरेनर्स हरियाणामध्ये चौदा फॉरेनर्स जे करोनाग्रस्त राजस्थानमध्ये दोन त्याच्यानंतर बाकी मग दिल्लीमध्ये इंडियन्स आहेत चार केरळमध्ये नऊ ते एकाच फॅमिलीतल्या पाच लोकांना झाला त्यांनी हिस्ट्री पण त्यांची लपवली होती ट्रॅव्हलिंगची तेलंगणामध्ये एक यू पीमध्ये नऊ लद्दाखमध्ये दोन तमिळनाडू ते एक जे अँड केमध्ये एक पंजाबमध्ये के एक हे पंजाब आता रिसेंटली आलेलं आहे बघा कर्नाटका एक हे जे जे अँड के पंजाब ह्या आता समोर आलेल्या केसेस आहेत आणि खूप महत्त्वाची एक गोष्ट आपल्यासाठी की महाराष्ट्राचं याच्यात केसेस नाही आहेत हा तुमच्यासमोर रेड पांडा आहे रेड पांडा तुम्ही पुस्तकात सुद्धा बघितला असेल ट्राफिकचा अहवाल आलेला आहे रेड पांडाचे जे शिकार होत होत्या त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी झालेलं आहे आणि पांडाची शिकार का केली जात होती तर त्याच्या मांसासाठी त्याच्या फरसाठी फर, फर म्हणजे हे बॉडीवरचे जे, जे केस आहेत ते आणि इलिगल कॅप्चर फॉर पेट ट्रेड म्हणजे पाळीव प्राणी म्हणून वापरासाठी त्याचा जो बेकायदेशीर व्यापार केला जातो तर ते पण एक कारण आहे आता रेड पांडा जो आहे तो इनडेंजर आहे म्हणजे एनच्या लिस्टमध्ये इन स्पेसिस आहे ही म्हणजे कुठलीही स्पेसिस न्यूजमध्ये आली कुठलीही प्रजाती प्राणी प्रजाती आली तर जे, कि ते तुम्ही बघायला पाहिजे की ते नेमकं का काय आहे शिकाऱ्यांचा शिकार करण्यातला रस दिवसंदिवस निघून जातो आहे तर चांगली बाब आहे असं ट्राफिकचा अहवाल सांगतो आता कुठं कुठं आढळतो तो भारत नेपाळ भूटान चीन आणि म्यानमार भारतात ईशान्य हिमालय आणि पूर्वी हिमालय इथंसुद्धा तो आहे आणि ते शिकारीचं कारण मी तुम्हाला सांगितलं तर ही चांगली गोष्ट रेड मांडा लक्षात ठेवा इंडेंजर्ड आहे महिला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक आणि भारत पंच्याऐंशी धावांनी पराभूत झालेला आहे फायनल्समध्ये विजेता संघ ऑस्ट्रेलिया आहे सामनावीर जे आहे ते एलिसा हिली ऑस्ट्रेलिया मालिकावीर बेथमुनी ऑस्ट्रेलिया गतविजेते जर तुम्ही बघितले तर दोन हजार नऊमध्ये इंग्लंड होतं दोन हजार दहाला ऑस्ट्रेलिया दोन हजार बाराला ऑस्ट्रेलिया दोन हजार चौदाला ऑस्ट्रेलिया दोन हजार सोळाला वेस्ट इंडिज दोन हजार अठराला ऑस्ट्रेलिया दोन हजार वीसला ऑस्ट्रेलिया सर्वाधिक वेळा पाच वेळा ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आपला जो परफॉर्मन्स होता एकंदर तिच्यानी वाटत होतं पण ठीक आहे येत्या काळामध्ये प परिस्थिती बदलेल है ना पे दुनिया कायम आहे शरीर सौष्ठव स्पर्धा जी झाली आहे महाराष्ट्रामध्ये तिच्यामध्ये महेंद्र चव्हाण पुण्याचे हे महाराष्ट्र श्री झालेले आहेत आता महाराष्ट्र श्रीचा पण पूर्ण निकाल आलेला आहे कुठल्या गटात कोण आलं काही घेणं देणं नाही त्याच्याशी ते प्रश्न काही येत नाहीत एवढं एक लक्षात ठेवा फक्त महेंद्र चव्हाण महाराष्ट्र श्री दोन हजार वीस संपलाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाज माध्यमांवर सात महिलांच्या प्रेरक कथकहाण्या ठेवण्यात म्हणजे शेअर करण्यात आलेल्या आहेत जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी महिलांना आवाहन केलं होतं आणि सात महिलांनी त्यांच्या ज्या काही प्रेरक काने आहेत त्या त्यांच्या समाज माध्यमांवर ठेवल्या होत्या हिच्यामध्ये स्नेहा मोहनदोस म्हणून आहे स्नेहा मोहनदोस उपासमारीच्या संख्या मिटवण्याचे प्रयत्न करण्यासाठी तत्पर असलेली व्यक्ती आहे आता ऍक्च्युली आजच्या पेपरला कालच्या पेपरला एक न्यूज पण आहे झारखंडमध्ये एकाची उपासमारीनी मृत्यू झाला म्हणून आता आजचा पेपर होळीमुळं आलेला नाही आहे लोकसत्ता हे आपण कालचं नागपूरला सेशन होतं त्याच्यामुळे सकाळी शक्य नव्हतं ते तर बनवणं तर आज आपण ते कालचा पेपर आणि कालचा हिंदू आणि आजचा हिंदू अशा या गोष्टी बघितल्या आहेत कारण आज पेपरला सुट्टी आहे मालविका अय्यर बॉन स्फोटातून वाचलेल्या आणि इतरांना प्रेरणा बनलेल्या मालविका अय्यर अरिफा जॅन यांनी काश्मीरमधल्या पारंपरिक कलेस प्रोत्साहन दिलेलं आहे कल्पना रमेश हे जलसंवर्धक म्हणून ओळखल्या जातात विजया पवार महाराष्ट्रातल्या बंजारा समाजांची कला जतन करतात कलावती देवी कानपूरमध्ये दे पैसा गोळा करून प्रसाधनगृह त्यांनी बांधलं वीणा देवी बिहारमधल्या मुंगेर येथे बिछाण्याखाली मशरूमची शेती केलेली आहे आणि या सात महिलांनी त्यांची प्रेरक कथा तिथं ही केलेली आहे आता मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं माध्यम जर बघितलं तर ट्विटरवर त्रेपन्न पॉईंट तीन दशलक्ष एवढे अनुसार म्हणजे फॉलोअर्स आहेत त्यांचे जगात तिसरा क्रमांक आहे सप्टेंबर दोन हजार एकोणावीसचा फेसबुक चौवेचाळीस दशलक्ष फॉलोअर्स आहेत दुसरा क्रमांक ट्रम्प एक नंबरवर आहे इंस्टाग्राम पस्तीस पॉईंट दोन दशलक्ष इतके फॉलोअर्स आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहेत आणि नारी शक्ती पुरस्कार दिले गेले एकूण पंधरा जणांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला होता तिच्यातले चौदा जण पुरस्कार घेण्यासाठी होते तर पंतप्रधानांनी नारी शक्ती पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळालेला आहे त्या सर्वांशी संवाद साधलेला आहे तुमच्यासमोर ही लोक आहेत आणि याच्यासाठी महिलांनी कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत स्वच्छ भारतसाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं घेतल्यात आता याच्यामध्ये नारी शक्तीमध्ये पंधरापैकी चौदाच उपस्थित होत्या मग एक कोण आलेलं नव्हतं तर एकशे पाच वर्षाच्या भागीरथी अम्मा ज्या आहेत ज्यांनी साक्षरता परीक्षेत चौथी चा, इयत्तामध्ये उत्तीर्ण केलेली आहे तर त्या काही दिल्लीला येऊ शकल्या नाही आहेत आपण ही न्यूज बघितली होती मन की बातमध्ये जर तुम्हाला आठवत असेल की एकशे पाच वर्षाच्या भागीरथी अम्मा यांनी साक्षरता परीक्षेमध्ये चौथीची उत्तीर्ण केली तेवढंच होतं की त्या शिकत होते अशी न्यूज आपण केली होती आणि त्यांना पण नारी शक्ती पुरस्कार आहे पण त्या येऊ शकल्या नाही ऑबियसली तुम्हाला दिसतं एकशे पाच वय आहे है ना आणि बाकीच्या मध्ये बघा की एकशे तीन वर्षाच्या ॲथलिटिस ॲथलेट मॅन मान कौर त्यांना मिळालेला आहे नारी शक्तीमध्ये कोण आहे पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ज्या आहे मोहना सिंग आहेत त्याच्यानंतर भावना कांत आहे अवनी चतुर्वेदी हे सगळे न्यूजमध्ये होते करंटमध्ये शेतकरी पडाला भूदेवी व बीना देवी कारागीर आरिफा जान आरिफा जान आता आपण बघितलं की ज्यांची स्टोरी पंतप्रधानांच्या हिच्यावर आलेली आहे स माध्यमांवर पर्यावरण तज्ज्ञ चामी मुर्मू उद्योजक निजला वांगमो त्यानंतर वाहन उद्योजक संशोधक व्यासमिक रश्मी उर्ध्वरेषे गवंडी कलावती देवी गिर्यारोहक जुळ्या बहिणी तानशी आणि नुगंशी शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती साक्षरता पैरेत आलेल्या अठ्ठ्याण्णव वर्षाच्या कात्यायिनी अम्मा तर एवढा एक लक्षात ठेवा पंधरा लोकांना दिला आहे त्यातले चौदा आले होते एक न आलेली व्यक्ती तुम्हाला सांगितली भागीरथी अम्मा तर एवढे नाव काय पाठ करायचे वगैरे नाही आहे महारा मध्य प्रदेशमधल्या सोळा मंत्र्यांनी रिझाईन केलेलं आहे आता हिच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या पक्षाचं काही नाही ज्योतिरादित्य सिंधिया आणि सी एम यांच्यामध्येच सगळे प्रदर्शन चालू असतं ज्योतिरादित्य शिंदे यांची पण अपेक्षा होती मुख्यमंत्री व्हायची तिच्यामधून हा सगळा इशू आहे तो बघूयात सॉर्ट आउट होईल येत्या काळात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार वीस एकवीसनुसार आमदारांच्या निधीत कितीची वाढ करण्यात आलेली तर एक कोटीची वाढ करण्यात आलेली आधी दोन होतं नंतर तीन झालं बऱ्याच लोकांनी तीन उत्तर देऊन ठेवलं पण ते नीट वाचायचा प्रश्न महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ऐंशी टक्क्यापर्यंत रोजगार देण्यासंबंधीचा कार्यक्रम महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये जवळपास दहा लाख लोक रोजगार निर्माण करणार आहे महाराष्ट्र सध्या किती डायलिसिस केंद्र आहेत आणि किती होणार आहेत तेहतीस आहे पंच्याहत्तर करायचे आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यसन सुरू करण्यात येणार आहे लंडन त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या करोना विषाणू नमुन्यांच्या तपासण्यासाठी भारतात नव्याने बावन्न प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत करोना विषाणू संक्रमित वा संशयित रुग्णांना आयटीबीपी छावणी मनसर छावणी येथे ठेवण्यात आलंय फक्त अबिनचूक फक्त ब बिनचूक अब बिनचूक दोन्ही चूक खालीलपैकी कोणत्या देशाला भारताने करोना विषाणू संक्रमणाकरिता प्रयोगशाळा सुरू करण्यास आर्थिक मदत केली इराण इराक इटली चीन दप्तराशिवाय एक दिवस नो बॅग डे ही संकल्पना शालेय स्तरावर राबवणार राज्य कुठलं महाराष्ट्र केरळ राजस्थान ओडिसा महिला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकलाय इंग्लंड ऑस्ट्रेलिया भारत वेस्ट इंडिज बर्ड फ्लूने खालीलपैकी कोणत्या राज्यात डोकेवर काढले केरळ गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश तुमची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईट आणि स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईटची जी नवी पुरवणी आहे त्याला तुम्ही जो काय प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो